मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं द सक्सेस स्टोरीजमध्ये मी सिद्धार्थ जोशी खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विश्वास नारायण नांगरे पाटील, म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची सक्सेस स्टोरी. पण मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच सक्सेस स्टोरीज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. मित्रांनो, विश्वास नांगरे पाटलांचा जन्म हा 5 ऑक्टोबर 1973 साली सांगली जिल्ह्यातल्या कोकरूड गावात झाला. त्यांचं लहानपण हे अगदी सामान्य मुलांसारखंच गेलं. त्यांचे वडील खूप नावाजलेले पहिलवान होते आणि वडिलांची खूप इच्छा होती की पुढे जाऊन विश्वासने सुद्धा पहिलवानच व्हावं. पण त्यांचं मन कधीच तालमीमध्ये रमलं नाही. त्यांचा पहिल्यापासूनच अभ्यासाकडे कल होता. पण वडील गावचे सरपंच आणि मोठे पहिलवान असल्यामुळे शाळेत ते इतर मुलांवरती दादागिरीसुद्धा करत असत. शिक्षकसुद्धा त्याकडे फार लक्ष देत नसत. पण ते 6वीला असताना नवीन वर्गशिक्षक बाई येणार होत्या. नांगरे पाटील त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे शिक्षकांच्याच खुर्चीत बसले होते. ते पाहून नवीन आलेल्या बाईंनी त्यांना शिक्षा केली आणि म्हणाल्या की तू स्वतःला काय समजतोस, सरपंचांचा मुलगा पहिलवानाचा मुलगा म्हणून पुढे गावगुंड होशील आणि किड्या मुंगीसारखा जगून मरून जाशील, तुझं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नसेल. हे शब्द विश्वास नांगरे पाटलांच्या मनाला खूप लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकतंय. ते घरी आले आणि वडिलांना म्हणाले की मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, मी या शाळेत नाही जाणार. तेव्हा वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं की ओळख ही चांगल्या शिक्षणानेच बनवता येते. पुढे जाऊन त्यांनी तालुक्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल 32 शिराळा या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली. मित्रांनो, अगदी लहानपणापासूनच विश्वास नांगरे पाटील यांचा संघर्ष सुरू झाला होता. ते तालुक्याच्या गावी ज्या शाळेत जायचे ती शाळा त्यांच्या गावापासून 18 किलोमीटर लांब होती. त्यांना रोज जाण्यायेण्यासाठी 1.5 तास लागत असे. विश्वास नांगरे पाटील 10वीला असताना त्यांचे PT शिक्षक गायकवाड सर यांनी त्यांच्या शिक्षणाची जिद्द बघितली आणि याच जिद्दीला पाहून त्यांनी विश्वासला सांगितलं की तू माझ्या घरी राहा, म्हणजे तुझा येण्याजाण्यामध्ये वेळ जाणार नाही आणि तुला अभ्यासाला वेळसुद्धा मिळेल. सरांचं ऐकून विश्वास नांगरे पाटील गायकवाड सरांच्या घरी राहायला गेले. मित्रांनो, तिथे नांगरे पाटलांचा दिवस हा 3:30 सुरू होत असे. 3:30 ते सकाळी 8:30 ते अभ्यास करायचे आणि त्यानंतर शाळासुद्धा. या कठोर मेहनतीचं फळ म्हणून विश्वास नांगरे पाटलांना 10वीला 88% मार्क मिळाले आणि ते शिराळा तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले आले. पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये सायन्सला ॲडमिशन घेतली. 12वीनंतर त्यांना जवळपास 92% मार्क मिळवूनसुद्धा गव्हर्नमेंटच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळालीच नाही. मग त्यांनी ठरवलं की आपण इंजिनिअरिंग किंवा MBBS न करता आर्ट्स करूयात. आर्ट्स घेऊन त्यांनी ठरवलं की आपण IAS, IPS, DYSP, डेप्युटी कलेक्टरसारख्या परीक्षा द्यायच्या, यापैकी कुठेतरी आपलं सिलेक्शन नक्कीच होईल. पण अभ्यासासाठी पुस्तकं लागणार होती आणि ती खूप महाग होती. त्यांच्या संस्थेमध्ये पण एवढी पुस्तकं नव्हती. पण मित्रांनो, असं म्हणतात ना की जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतोच. त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक स्टडी सेंटर बनवलं. गावच्या आमदारांकडून मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपयांची मदतसुद्धा मिळवली. मग त्यातून जवळपास 2 लाख रुपये उभे राहिले. त्यातून एक छोटी इमारत आणि पुस्तकं या सगळ्याचा खर्च भागला. त्यानंतर त्यांनी BA गोल्ड मेडलसुद्धा मिळवलं आणि मग मुंबईमध्ये ISC त्यांना ॲडमिशनसुद्धा मिळाली. त्यांनी 6 महिने अभ्यास केला पण UPSC पहिल्याच अटेम्प्टमध्ये विश्वास नांगरे पाटील नापास झाले. MPSC परीक्षा पण त्यांनी दिली होती, त्यात ते 5 झाले, पण इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरले नाही. त्यांना इंटरव्ह्यू न घेण्याचं कारण हे सांगण्यात आलं होतं की ही जबाबदारी पेलण्यासाठी अजून तुम्ही खूप तरुण आहात. हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. ते खूप निराश झाले आणि मग डिप्रेशनमध्ये सुद्धा गेले. त्यांच्यासाठी 1996 ते वर्ष हा काळ खूप खडतर होता. त्यांनी अभ्यास सोडून राजकारणामध्ये जायचा सुद्धा विचार केला. पण वडिलांनी त्यांना समजावलं की तू नापास झालायस ना, मग अजून मेहनत घे आणि स्वतःला सिद्ध करून दाखव. मित्रांनो, इथे विश्वास नांगरे पाटलांचंच एक वाक्य आठवतं की तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, तर तुमच्या अडचणींना सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. मित्रांनो, त्यानंतर त्यांनी 9 महिने जीव तोडून अभ्यास केला आणि मग
MPSC-मधून डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि PSI अशा 13 परीक्षा त्यांनी फक्त 8 महिन्याच्या काळात दिल्या आणि त्यानंतर त्या सगळ्या परीक्षांमध्ये ते उत्तीर्णसुद्धा झाले. त्यांचा इंटरव्ह्यू दिल्लीच्या धोलपूर हाऊसमध्ये झाला. तेव्हा लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही इस दुनिया में क्यों आए हो. तर विश्वास नांगरे पाटील म्हणाले की मैं यहां संघर्ष करने आया हूं आणि मला सिस्टीममधल्या वाईट गोष्टींशी संघर्ष करण्याची इच्छा आहे. याच उत्तरावरती खुश होऊन की काय ते इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवणारे म्हणजेच 300 पैकी 210 मार्क मिळवणारे एकमेव उमेदवार ठरले आणि त्यांचं IPS-मध्ये सिलेक्शनसुद्धा झालं. पण मित्रांनो, त्यानंतरसुद्धा त्यांनी शिक्षण सोडलं नाही. IPS-ची नोकरी करत असतानासुद्धा त्यांनी MA-पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर हैदराबादला असतानासुद्धा त्यांनी MBA-चं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर 1997 वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी डेप्युटी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि IPS या 3 पदव्या एकाच वेळी मिळवल्या. पण त्यांच्या धैर्याची आणि शौर्याची गाथा इथेच थांबत नाही. मुंबईवरती 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुद्धा ताज हॉटेलमधून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात सुद्धा त्यांची खूप मोलाची कामगिरी आहे. अंगावरती बुलेट प्रूफ जॅकेट नसताना सुद्धा कसलाही विचार न करता ते दहशतवाद्यांना रोखण्यासाठी ताजमध्ये शिरले आणि त्यांचा पाठलाग करत 6व्या मजल्यापर्यंत पोचले. पण TV-वरती सतत जवान आणि पोलीस अधिकारी शहीद झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्यातच त्यांचे सहकारी हेमंत करकरे आणि अशोक कामटे शहीद झाल्याची बातमी आली. त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि मुलं खूप चिंतेत होते. पण पहाटे त्यांच्याशी वायरलेसद्वारे संपर्क झाल्यावरती त्यांना घरी कळवलं गेलं आणि 7:00 विश्वास नांगरे पाटील आपल्या घरी परतले. त्यांच्या पत्नींना आजही या प्रसंग सांगताना अंगावरती काटा उभा राहतो. पुढे त्यांच्या शौर्याची दखल घेऊन शासनातर्फे त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक सुद्धा देण्यात आलं. मुंबईच्या हल्ल्याबाबत नांगरे पाटील म्हणतात की ताजमध्ये गेल्यावरती मी सगळ्यात पहिले माझा फोन बाजूला फेकून दिला, कारण तो माझ्याबरोबर असता तर माझ्या घरच्यांचे त्याच्यावरती फोन आले असते आणि त्यांनी मला घरी येण्यासाठी गळ घातली असती. आणि तेव्हा जर का त्यांच्या प्रेमापुढे मी नमलो असतो आणि माझे कर्तव्य न करता मी परत आलो असतो तर मी स्वतःला कदाचित कधीच माफ करू शकलो नसतो आणि कदाचित त्या गोष्टीचा त्रास मला आयुष्यभर झाला असता आणि त्यातूनच मी आत्महत्यासुद्धा केली असती. आज विश्वास नांगरे पाटील हे नाशिक जिल्ह्याचे पोलीस कमिशनर आहेत आणि अनेक युवकांचे प्रेरणास्थान होता. आपल्या आयुष्यात प्रचंड संघर्ष, अतुनात कष्ट, निराशा आणि अपयश झेलून सुद्धा आज इतके यशस्वी झालेले विश्वास नारायण नांगरे पाटील हे खऱ्या आयुष्यात सुद्धा हिरोच आहेत. तर मित्रांनो, अशा या हिरोची कहाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही यापासून प्रेरणा घेऊ द्या. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि इथून पुढे तुम्हाला कोणत्या व्यक्तींच्या सक्सेस स्टोरीज पाहायला आवडतील याबाबत आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.